लातूर मध्ये राष्ट्रीय महामार्गावर येणारा महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हलवणार नाही असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले. या पुतळ्याबाबत लातूरच्या शिष्टमंडळानं दिल्लीमध्ये गडकरींची भेट घेतली आणि त्यावेळी गडकरींनी हे आश्वासन दिलं. धुळे शहरातल्या वीज आणि पाणी पुरवठा संदर्भात महानगरपालिका आणि वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. बैठकीत या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केलेत. दरम्यान येत्या 20 मे पर्यंत या सर्व समस्या सोडवाव्यात अशी मागणी आमदार फारुख शहा यांनी केली. कल्याणमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे 3 वर्षाच्या चिमुकीला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. कल्याण पश्चिमेकडच्या यशवंतराव चव्हाण मैदानाजवळ ही हरवलेली चिमुकली काही तरुणांना दिसली आणि या तरुणांनी तिला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. त्यामुळे केवळ तासाभराच्या आतच चिमुकली तिच्या आई वडिलांकडे परतली. केदारनाथ नंतर आज अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. काही बद्रीनाथचे दरवाजेही उघडण्यात आलेत. पहिल्याच दिवशी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे वर्षातून फक्त 6 महिने उघडतात. आई तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेची बुकिंग वेबसाईट हँग झाली त्यामुळे पूजेसाठीचं ऑनलाईन बुकिंग बंद पडलं. क्षमतेपेक्षा अधिक जणांनी भेट दिल्यामुळे ही वेबसाईट हँग झाली. 1 मिनिटामध्ये 1 लाखापेक्षा अधिक जणांनी वेबसाईट ओपन केल्यामुळे ती हँग झाल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलं. गृहयुद्धानं फोरपडणाऱ्या सुदानमध्ये भारतीयांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. मिशन कावेरी असं या रेस्क्यू ऑपरेशनला नाव देण्यात आलंय आणि काल 488 भारतीयांना मायदेशी आणलं. आतापर्यंत सुदानमधून 662 भारतीय मायदेशी परतलेत. इतर नागरिकांना लवकरच मायदेशी आणलं जाणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यामध्ये कोलकातानं आरसीबीवर 21 धावांनी विजय मिळवला. सामन्यातल्या विजयानंतर कोलकाता संघ गुणतालिकेमध्ये 7व्या क्रमांकावर पोहोचलाय. विकासाचा ध्यास म्हणजे